आपल्याबरोबर रोहित जी पवार आहेत सर. महाराष्ट्रामध्ये आता तर हे कोणालाही नवीन नाही की एखादा पक्ष फुटला, याच्यानंतर काही आमदार वेगळे झाले, मग वेगळे गट झाले, कारण की याच्या आधी देखील झालंय. पुन्हा एकदा तीच परिस्थिती महाराष्ट्रावर ओढवलेली आहे. पक्ष फक्त वेगळा आहे, राष्ट्रवादी काँग्रेस. आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जे दोन गट झालेले आहेत, त्याच्यानंतरचं पुढचं भविष्य कसं असेल, तुम्ही कसं बघता या सगळ्याकडे? तुम्ही दोन विषय छेडले. एक तर तुम्ही म्हणत असताना बोलला की हे नॉर्मल झालं आहे पक्ष फोडणं. हे मीडियाला आणि आपल्या सर्वांना आणि खास करून नेत्यांना नॉर्मल वाटत असलं, ते सामान्य लोकांना हे नॉर्मल वाटत नाही. काही काही तर लोकांचं असं मत आहे की त्यांनी जे मतदान केलं ते वाया गेलं. ही भावना जेव्हा लोकशाहीच्याबद्दल लोकांच्या मनामध्ये यायला लागते, त्याला आपण म्हणतो राजकारण गलिच्छ झालं आहे. गलिच्छ कशासाठी? तर लोकांचा विश्वासच नाही राहिला म्हणून गलिच्छ आहे, डेमोक्रेसी आहे. तर हा एक विश्वास येत्या काळामध्ये आपल्या सर्वांना मिळून कुठेतरी तो परत कसा लोकांच्यामध्ये प्रेरित करता येईल, त्याचा एक प्रयत्न करावा लागेल. आणि तो प्रेरित तेव्हाच करता येतो जेव्हा जेव्हा लोकांचा विश्वास एका विचारावर असतो आणि तो विचार ताकदीने पुढे जात असतो. आणि आदरणीय पवारसाहेब नक्कीच प्रयत्न करतील, आणि काल आपण बघितलं कराडला ते गेले होते, आणि याच्यापुढे अनेक जिल्ह्यांमध्ये ते जातील. दुसरा विषय दोन गट. आमचा असंही मत आहे की पार्टी एकच आहे. जे काही लोकं आहेत जे प्रयत्न करत आहेत, त्यांनी पवारसाहेबांकडे बघावं आणि तो निर्णय जे तो त्यांचा असेल तो त्यांनी त्या ठिकाणी घ्यावा. पण जो घेतलाच असेल तर शेवटी संघर्ष हा सगळ्यांना करावा लागणारच आहे. उद्या महत्त्वाच्या दोन बैठका आहेत. एक तर अजित पवार यांनी देखील बोलवली, एक शरद पवार यांनी बोलवली, जी वाय बी चव्हाणला बैठक आहे. अनेकांना पुन्हा यायचं आवाहन साहेबांनी आधीच केलेलं आहे. काय वाटतं आपल्याला, त्यांच्या आवाहनाला किती जण प्रतिसाद देतील, आणि अजित पवार यांची जी बैठक आहे त्या ठिकाणी किती जण असतील? एक बैठक चव्हाण साहेबांच्या नावाली जी काही बिल्डिंग आहे जिथं पवार साहेब बसणार आहेत, वाय बी चव्हाण सेंटर, इथं बैठक दुपारी 1 वाजता हे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, तसंच आमदार, खासदार, राज्यसभेचे MLC, लोकातून आलेले आणि अशा सर्व नेत्यांची लोकांची बैठक ही आदरणीय पवारसाहेबांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे. आणि दुसरी जी बैठक आहे ती भुजबळ सिटीमध्ये होणार आहे. नावातच बरा फरक आहे ना, तसा विचारातही फरक आहे. त्यामुळे विचार जपणं हे आपल्या सर्वांसाठी महत्वाचं आहे. सामान्य कुटुंबातला एखादा व्यक्तीसुद्धा स्वतःच्या कुटुंबाचा विचार जपण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करतो. पार्टीचा कार्यकर्ता पार्टीचा विचार आणि महाराष्ट्र म्हणून आपण महाराष्ट्राचा विचार जपण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे लोक विचाराकडे बघून, चव्हाण साहेबांच्या कार्याकडे बघून, आदरणीय पवार साहेबांच्या कार्याकडे बघून उद्या मोठ्या संख्येने 1 वाजता चव्हाण सेंटरला येतीलच. त्यामुळे या दोन्ही बैठकीमध्ये कोण कसं येईल, किती येतील, किती आकडा असेल हे नक्कीच बघावं लागेल. पण आकड्यापेक्षा लोक महत्वाची आहेत. आमदारांना कुणी ब्लेम करत नाही, आमदारांना माहितसुद्धा नव्हतं बैठक कशाची आहे. पण पुढं काय होईल ते बघावं लागेल. 5 तारखेच्या बैठकीमध्ये आदरणीय पवारसाहेब हे आम्हा सर्वांना संबोधित करतील. जे गेले आता दुसऱ्या गटात आहेत, त्यांनी विचार जपला नाही? जो पवारसाहेबांनी दिलेला विचार होता तो जपला नाही त्यांनी? आजपर्यंत आपण बीजेपीच्या विरोधातच लढलो, बीजेपीच्या विचारसरणीच्या विरोधात लढलो. जेव्हा महाराष्ट्रावर अन्याय झाला, जेव्हा अनेक मोठे प्रोजेक्ट महाराष्ट्रातून गुजरातला गेले, IFC सेंटर असू द्या, आता हिऱ्याचा व्यापार असू द्या, त्या फॉक्सकॉन असू द्या, हक्काचे युवकाचे प्रोजेक्ट गेले, तेव्हा आपण कोणाला ब्लेम केलं? BJP केलं, त्यांच्या विचारसरणीला केलं. कुठेतरी महाराष्ट्राचं महत्त्व कमी व्हावं यासाठी BJP प्रयत्न करत असेल, त्याचा विरोध आपण सर्वांनी केला. त्याच्याचबरोबर जातीचा धर्माचा वापर हा राजकारणासाठी BJP करतं, त्याच्या विरोधात आपण सर्वजण आजपर्यंत राहिलो. आणि महाराष्ट्र राहिला आहे कारण महाराष्ट्र संतांची भूमी आहे, दोन व्यक्तींच्या विचाराली पावन झालेली भूमी आहे. आणि सगळ्यांनी काय केलंय तर बहुजनाचा सगळ्यांचा विचार हा केंद्रबिंदू ठेवून काम केलेलं आहे. आपण तसंच केलंय. आणि मग भाजपच्या विरोधात, भाजपची जी विचारसरणी आपल्या विचारसरणीच्या विरोधातली असेल, मांडीला मांडी लावून आपण जर त्यांच्याबरोबर बसत असू तर त्याला आपण काय म्हणणार? एक प्रश्न याच्यामध्ये असा विचार असं वाटतो की बाकीचे सगळेजण आहेत ते तरी कोणी नात्यातले नव्हते. म्हणजे शिवसेनेमध्ये फूट झाली तेव्हा देखील एकनाथ शिंदे त्यांच्याबरोबर जेवढे लोक गेले ते कोणी उद्धव ठाकरेंच्या नात्यातले थेट नव्हते. पण आता ही जी फूट झालेली आहे राष्ट्रवादीमध्ये ते तर नात्यातले लोक आहेत. याकडे एक कुटुंब म्हणून आपल्या कोणी चर्चा झाली असेल किंवा काही, तुम्ही याकडे या एक कुटुंबातला एक व्यक्ती म्हणून कसं बघता?
मी एवढंच म्हणेल की अजितदादा एक पॉवरफुल नेते आहेत. आदरणीय पवार साहेबांबरोबर आणि पार्टीच्या विचाराबरोबर अनेक वर्ष ते राहिलेले आहेत. आता सुद्धा आहेत. हे जे काय चाललंय ते कुटुंब म्हणून आम्हाला चांगलं वाटतंय असं नाही. आदरणीय अजितदादांनी मला राजकीय दृष्टिकोनातून असेल व्यक्तिगत मदत केलेली आहे आणि तो आदर्श शेवटपर्यंत राहणार आहे. ते माझे काका आहेत. जेव्हा केव्हा भेटतील तेव्हा नेहमीप्रमाणे आपल्या संस्कृतीप्रमाणे त्यांचे पायासुद्धा मी तिथं पडेल. पण शेवटी ज्या व्यक्तीने पक्ष बांधला, मोठा केला, शून्यापासून सुरुवात केली, ज्या व्यक्तीने ह्या सर्व नेत्यांना पदं दिली, तर काही लोक तर त्यांचे PA होते, जवळ राहायचे, त्यांना मोठं केलं, मोठं पद दिलं आणि अशा परिस्थितीमध्ये ते अप्रत्यक्षपणे सोडून गेले. तर ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर ह्या आम्हालाही पटत नाही, लोकांनाही पटत, लोकशाहीच्या माध्यमातून दाखवतीलच, पण अजून सुद्धा वेळ गेली नाही असं लोकांचं आणि आमच्या सगळ्यांचं मत आहे. एक क्युरिओसिटी म्हणून विचारतो, ज्यावेळी ह्या सगळ्या घटना घडत होत्या, म्हणजे मुंबईला इथे वेगवेगळ्या म्हणजे अजित पवार इथून निघाले, राजभवनाला पोहोचले वगैरे सगळे, त्यावेळी शरद पवार पुण्यामध्ये होते, त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली, त्यानंतर दुसरी घेतली, त्यावेळी आपण त्यांच्या बरोबर होतात. तर ज्यावेळी एक एक बातमी येत होती की आज आता हे गेले, हे पण सोबत आहेत, ते पण सोबत आहेत, एवढे झाले, 35 झाले, 40 झाले, त्यावेळी शरद पवार साहेबांच्या त्यांचे विचार काय होते किंवा त्यावेळी त्यांच्या मनात काय होतं किंवा तुम्ही त्यांचं तुमचं काही बोलणं झालं होतं का की असं का झालं, काहीतरी असेल जे तुमच्याशी बोलले असतील. तर पवार साहेबांचा चेहरा स्मित हास्य होत पत्रकार परिषदमध्ये, कारण शेवटी ज्या व्यक्तीने अनेक लढाया लढल्यात, 50 पैकी 5 जण त्यांच्यापर्यंत राहिले होते, बाकी सगळे 45 सोडून गेले होते, अशा परिस्थितीमध्ये सुद्धा तेच स्मितहास्य त्यांच्या चेहऱ्यावर होतं. सरकार गेलं, वानखेडे स्टेडियमवर मॅच होती, त्या ते आणि काकी एकत्रित तिथे गेलं, अख्खं वानखेडे स्टेडियम उभं राहून त्यांच्या टाळ, ते स्मितहास्य होतं. काल कराडला गेले होते, ते स्मितहास्य होतं. आणि एक तुम्हाला सांगतो, जेव्हा ह्या सगळ्या घटना घडत होत्या, नाहीतर जेव्हा कळलं लोकांना की काय झालं, तेव्हा त्यांना सगळे फोन आले, अख्ख्या देशातले प्रमुख नेते, म्हणजे सोनिया गांधींपासून राहुल गांधींपर्यंत, स्टॅलिनपासून बिहारचे मुख्यमंत्री, ह्या सगळ्यांचे फोन सुरू झाले. आणि एकच होतं की मी देखता हूं कुछ नहीं होगा, लोक अपने साथ है, लढना पडे तो लढेंगे. आणि जेव्हा साध्या एखाद्या कार्यकर्त्याचा सुद्धा फोन येत होता, काही तर लोक रडत होती, साहेबांना तेच म्हणणं होतं, पुन्हा एकदा आपण ताकदीने उभा राहू. एक निकाल याच्या काही दिवसांपूर्वीच आलेला आहे सुप्रीम कोर्टाचा, ज्याच्यामुळे शिवसेनेची केस झाली होती, त्या निकालाचा फायदा होईल जर कोर्टामध्ये केस गेली, कायदेशीररित्या सगळ्या गोष्टी झाल्या, तर त्याचा फायदा होईल राष्ट्रवादीला? बघा, एक तुम्ही समजून घ्या की कर्नाटकाचं इलेक्शन आता झालं, BJP तिथे मोठ्या फरकाने हरली, लोकसभेला त्याचा प्रभाव BJP येईल, त्यांचे आकडे 100% तिथे कमी होणार. तशीच परिस्थिती आज राजस्थानमध्ये काँग्रेसचं सरकार असलं तरी काही दिसलं तरी वातावरण काँग्रेसच्या बाजूला आहे, तसंच मध्य प्रदेशमध्ये वातावरण BJP विरोधात आहे. BJP प्रमुख नेत्यांना असं वाटतं की जसं कर्नाटकात झालं तसं या राज्यात झालं आणि त्यानंतर जर लोकसभा झाली तर मग आपल्याला लोकसभेत अडचण येईल. मग त्या ज्या सगळ्या इलेक्शन आहेत त्या इलेक्शन बरोबरच आपण जर लोकसभा घेतली, म्हणजे लोकसभा डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे, आणि त्याच्याचबरोबर महाराष्ट्राचं जे काही इलेक्शन आहे ऑक्टोबर, ते सुद्धा डिसेंबरला आपण घेऊ, तर या डिसेंबरच्या सगळ्या गोष्टी बघता, जे तुम्ही म्हणत आहे ना कोर्ट बेट, ह्याला वर्ष लागतं, एक तर आश्चर्य होतं वर्ष लागलं, तर त्याला वर्ष लागणार आहे, त्यामुळे खेळत बिळत ठेवतील ते. आणि त्याच्यात कदाचित BJP एकच एजेंडा आहे की मोठ्या नेत्यांना आपल्याकडे वळून मोठ्या नेत्यांचं महत्व कमी करण्याचा प्रयत्न हा शिंदे गटात पण झालाय. आता एका वर्षभरातच शिंदे गटाचंच महत्व कमी करून टाकलं, मग आता त्यांना दोघांकडे बघावं लागेल, तुम्ही काय म्हणता तुम्ही काय म्हणता, आधी एकाकडे बघावं लागत होतं. आता त्याच्यात कांदींचं काय होणार, म्हणजे ह्याला हा, आणि आपल्या इथं गोगावलेंचं काय होणार हे बघावं लागेल. मग ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते ह्यात खिचडी, म्हणजे इतकं ते अडकत अडकत सगळं चाललेलं आहे, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी बघता त्या लेवलला जाणार नाही. पार्टी ही साहेब हे अध्यक्ष आहेत,
जी शिवसेनेचे काही जे काही पार्टीचा जो हे असतो रूल बुक असतं ते आमच्यापेक्षा फार वेगळं आहे, आमचं फार वेगळं आहे. तर बघू येत्या काळामध्ये काय होतं. एक शेवटचा प्रश्न विचारतो. अनेक तरुण राजकारणी जे आहेत ते आपल्यासारख्या लोकांकडे बघून राजकारणामध्ये येत होते. या विधानसभेमध्ये असेल आधी तरुण राजकारणी तरुण आमदारांची संख्या खूप होती आणि तीच वाढेल अशी शक्यता झालेली आहे. जी काय असेल आपण म्हणतोय लोक परतील पण संघर्षाचा कालावधी आहे. तर एक तरुण राजकारणी म्हणून आणि राष्ट्रवादी पक्षाचे एक आमदार म्हणून रोहित पवार यांचा पुढचा हे काय असेल, म्हणजे काय मॅप असेल, कसा मार्ग असेल, काय तुम्ही करणार आहात, काय काही रोडमॅप ठरवला असेल किंवा काहीतरी असं ठरवलं असेल. मी माझ्याबद्दल नंतर बोलेल पण आधी एक अनुभव तुम्हाला सांगतो. काल आदरणीय पवार साहेबांबरोबर कराडला जात असताना एक महिला मध्यम वयाची 50-51 असेल त्या साहेबांना भेटल्या आणि साहेबांना भेटून त्यांनी काय सांगितलं असावं की माझं आणि राजकारणाचं दूर दूर काही नातं नाही, पण साहेब जे तुमच्यावर झालं मला असं वाटलं की ते माझ्या कुटुंबावर झालं. आणि माझ्या कुटुंबावर जर अशी परिस्थिती आली असती की कुणी बाहेरून येऊन मोठी ताकद लावून जर कुटुंब तोडत असेल मी शांत बसणार नाही. आणि तुमच्या भूमिकेत मी मला बघते, ती महिला बोलते आहे. आणि साहेब तुम्ही लढा, आम्ही आमच्या परीने आम्ही तुमच्याबरोबर आहोत. कुटुंबाला हात लावलेला आम्हाला चालत नाही. आणि साहेब त्यांना स्वतःचं कुटुंब आहे आणि त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं पार्टी आणि राज्य हे त्यांचं मोठं कुटुंब आहे. 60 वर्ष ते काम करतात. आता तुम्ही मला सांगा तिथे असणारा त्या आईचा एक मुलगा 18-19-20 वर्षाचा असेल, तो आज सरपंच असेल, त्याच्या मनावर काय परिणाम होणार? त्यालाही वाटणार ना अरे हे गलिच्छ राजकारण नको, आपला चांगला विचार आहे, जोमाने लढायचे. काय महाराष्ट्राची लोकसंख्या कमी आहे काय की ठराविक लोक गेली म्हणून सगळं राहिलं? अनेक इच्छुक आहेत. आता जिथं जिथं काही लोक जाणार आहेत, दुसरा जो ताकदवान होता तो शांत बसला होता, नंतर कदाचित दुसऱ्या पक्षातला असेल चांगला विचाराचा असेल तो इथं यायला तयार. व्हॅक्युम सगळीकडे असतो पण पब्लिक कोणाकडे हे महत्वाचं आहे. आज पब्लिक पवारसाहेबांच्या विचाराकडे आहे हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे. राहिला माझा प्रश्न. मी नेहमी सुरुवात लहान जे काय करता येईल ते करतो. कंपनी चालवत असताना अनेक अडचणी आल्या, ते काय मी बोलत नाही. आणि याच्यामध्ये संघर्ष फार कमी वयाच्या फार कमी वयापासून आहे. त्यामुळे संघर्ष की शेवटी शॉर्टकटचं राजकारण करण्यासाठी तर आम्ही कुणी आलेलो नाही. मग बिझनेस बरा होता ना, घर बरं होतं, सगळं फॅमिली आहे. आता सुद्धा मुलं मला विचारतात दादा तू डॅडा कुठं गेला, एवढे दिवस कुठं बाहेर आहे, तर वाईट वाटतं ना. पण अशा परिस्थितीमध्ये जेव्हा आपण संघर्षाच्या गोष्टी करतो तेव्हा आपल्याला वेळसुद्धा लोकांसाठी द्यावा लागतो. आणि शॉर्टकटसाठी आपण आलो नसेल तर संघर्ष तर करावाच लागेल. संघर्ष तर करावाच लागणार आहे. या एका लाईनवर पुढचा आपल्याला भवितव्य कळते. उद्या जी बैठक होणार आहे त्या बैठकीमध्ये अनेक महत्वाचे पदाधिकारी अनेक महत्वाच्या घडामोडी होतीलच, त्यामुळे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष आता उद्याच्या या बैठकीवर लागलेलं आहे. पवारसाहेब आणि दुसरीकडे अजित पवार यांच्यामध्ये काय होणार. कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.